अब हम प्रार्थना करते हैं, गॉड से बातें करते हैं। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आप सबका स्वागत है। ये समय है प्रार्थना का। आज हम प्रार्थना करने वाले हैं याकूब इसका 5वां अध्याय वचन 16 कहता है, सत्यनिष्ठ जन की प्रार्थना के प्रभाव से बहुत कुछ हो सकता है। हम अन्य भाषाओं में प्रार्थना करेंगे, भारत में भारत के बच्चों के लिए मध्यस्थता करेंगे कि उनके दिमाग बुराई से बचे हुए हैं और उनके जीवन में परमेश्वर का उद्देश्य पूरा हो रहा है। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। अपने हाथ को उठाएंगे, अपने आंखों को बंद करेंगे और प्रार्थना करेंगे। ओ रा बाबा शांतली जाला दलाबा लो ब्राला बा शांतली जाला बराबा शेंदली जाला दराबा La bradi la la bradi la la bradi la la bradi la di shengrata shala braba la bradi zala braba jinda da braba 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 shinta laba la bradi zala gridi la la re le 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 le
था ला बाबा 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 शांति रे दे उरा बाबा शांति रे रे देशता उरा बाबा शांति रे रे देशता उरा बाबा शांति रे रे देशता ला दा 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 बा शिंग कतलाबा कतलाबान ला दे जो रो बहु जागा ला जड़ा दड़ा 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 दा शुक्तु ला दड़ी दड़े दड़े बा शांति लाबा सोंगो तो स्टोर बा शिंग अस्तहारे बो ला अस्तेरे बोस्ट आरा करते स्टोर बोस्ट अंदा ली जहेरे बे ला ब्रदीज़ा ला ब्रा बा ला बा रा दा 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 ओला बाबा शांतली जहांदा जदले ओला दले 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 ला दले 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 ला बदले दले दले दाशे ना खंडला बाशों तो ला बदी जला बरा 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 बाशें तला बा उम्रदी जला दरी जला दरी जला दरी जला दरी जला दस छुटो ओरा बाबा शांकती सलावा ला ब्रदी जान दरी जला ला 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 जेरे दरे 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 जान दला दा मंदली जान ला दा जेरे बाला बरा 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 बाला शिक्ति ओरा बाबा शांकती सात ते ते बे ला ब्रदी जिन दुदुबु ओ हालेलुया ओ धन्यवाद परमेश्वर धन्यवाद धन्यवाद परमेश्वर हम आपका धन्यवाद करते हैं हम उस हर एक बच्चे के लिए प्रार्थना करते हैं उस हर एक बच्चे के लिए मध्यस्थता करते हैं कि वो आपको जान रहे परमेश्वर धन्यवाद ये प्रार्थना प्रभु यीशु मसीह के नाम में आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड बाय बाय फ्रेंड्स ये समय है परमेश्वर की स्तुति आराधना करने का हुरे! तो क्या शुरू करें संभव मैं जीता विजय में सब कुछ मेरा है चीजों का विश्वास है जानना कि कुछ है सच भले हमें वो न दिखे अब ये समय है बच्चों की रैप्सोडी का और हम बहुत अच्छी अच्छी बातें सीखने वाले हैं हालेलुया प्रेज लॉर्ड ये समय वास्तविकता संग्रह का
रविवार 26 तारीख आज का शीर्षक है परमेश्वर आपसे बात करता है। मेरी भेड़ मेरा शब्द सुनते हैं, मैं उन्हें जानता हूँ और वे मेरे पीछे पीछे चलती है। आगे पास्टर बता रहे प्रभु यहोवा शमूएल से बात करना चाहता था, इसलिए उसने उसे 3 बार पुकारा। हर बार वह एली के पास दौड़कर जाता था, यह सोचकर कि एली ने उसे पुकारा था। यह तीसरी बार था जब एली ने उसे सिखाया कि क्या कहना है, क्योंकि एली जानता था कि यह परमेश्वर था जो शमूएल का ध्यान पाने की कोशिश कर रहा था। 1 शमूएल 3:4-10। शमूएल ने प्रभु की आवाज को नहीं पहचाना जब तक कि एली ने उसे नहीं सिखाया। आज परमेश्वर अपनी संतानों से बात करता है। वास्तव में वह हमसे उसके वचन के द्वारा बात करता है। आपने देखा हर बार जब आप अपनी बाइबल का अध्ययन करते हैं तब परमेश्वर आपसे कुछ कहता है, इसलिए उसके प्रति सजग रहो। इसके लिए यह महत्वपूर्ण है कि आप पहले से कहीं अधिक परमेश्वर के वचन पर ध्यान दो, क्योंकि परमेश्वर आपसे कोई सुंदर बात कहना चाहता है। वचन अध्ययन यशाया 30:21। इसे बोलो ये समय है प्रार्थना का। अपने हाथों को उठाकर अपने आँखों को बंद करके मेरे पीछे बोल सकते हैं, प्यारे पिता आपकी वचन और आपकी आत्मा के द्वारा आपको बोलते हुए सुनने की योग्यता के लिए आपका धन्यवाद। इसलिए हमेशा मेरी अगुवाई और मार्गदर्शन किया जाता है, यीशु के नाम में आमीन। थैंक यू, गॉड ब्लेस यू, बाय बाय। हालेलुया, प्रेज लॉर्ड। ये समय घोषणा का। अपने हाथों को उठाकर अपने आंखों को बंद करके मेरे पीछे बोल सकते हैं, मैं अब्राहम का बीज हूँ, मैं महानता की संतान हूँ, मैं अपने दैव्य विधान में चलता हूँ, मैं हमेशा कृपा पात्र हूँ, मैं जानता हूँ कि मैं कौन हूँ। थैंक यू, गॉड ब्लेस यू, बाय बाय। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। कशे हत सर्वजन, मला विश्वास आहे की तुम सर्व आशीर्वादित आहात आणि जिथे पण कुठे तुम्ही आहात, तुमचे मित्र मैत्रिणी भाऊ बहीण जे पण तुमच्या आजूबाजूला आहेत, हाय फाय आणि एका प्रेमळ हास्याद्वारे बोला तुमचं स्वागत आहे। हालेलुया, मला विश्वास आहे की तुम्ही सर्वजण खूप उत्साहित आहात, कारण की ही वेळ आहे वचनाची आणि आज ज्या विषयावर आपण बोलणार आहोत तो आहे दुसऱ्यांना वाचवा। प्रेज लॉर्ड, काय तुम्ही मला सांगू शकता की अशा कुठल्या वस्तू आहेत ज्याद्वारे तुम्ही दुसऱ्यांना वाचवू शकता? बघा, विचार करा, जर कोणी खाली पडत आहे तर तुम्ही त्याला पडण्यापासून वाचवू शकता, जर कोणी संकटामध्ये आहे तर तुम्ही त्यांना वाचवू शकता। हालेलुया, हा अशा बहुतेक गोष्टी अजून आहेत। आज आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे आपण दुसऱ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगून त्यांना वाचवू शकतो। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। तर ख्रिस्त आपल्या संदेशाद्वारे नेहमीच आपल्याला
आठवण करून देतात. परमेश्वर एक भला परमेश्वर आहे. प्रभू येशू ख्रिस्त आले आपल्याला अनंत जीवन देण्यासाठी, एक अद्भुत जीवन जे आनंद, शांती, सफलता, समृद्धी, दैवीय स्वास्थ्य आणि अजून बहुतेक अद्भुत गोष्टींनी भरलेलं आहे. सर्व जे आपल्याला पाहिजे आणि परमेश्वराची इच्छा आहे, आपण ही चांगली सुवार्ता सर्वांना सांगावी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. चला आपण एक वचन वाचूया. योहान कृष्ण वर्तमान त्याचा 10:10-15 वचनापर्यंत आपण वाचणार आहोत आणि लिहिलं आहे चोर येतो तो केवळ चोरी घात व नाश करावयास येत. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू आले जीवन देण्यासाठी. प्रेज लॉर्ड. उत्तम मेंढपाळ मीच आहे. प्रभू येशू काय सांगत आहेत? मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरता आपला प्राण देतो. जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे. त्या ज्याची स्वतःची मेंढरे नाही तो लांडगा येत असलेला पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दानादान करतो. मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढरांची काळजी नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हे वचन आपण वाचलं त्यामध्ये प्रभू येशू काय म्हणाले? की प्रभू येशू एक उत्तम मेंढपाळ आहे. हालेलुया. आणि एक उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी आपला प्राण देतो. जे मोलकरी असतात ते पळून जातात. जेव्हा ते लांडग्याला येताना पाहतात ते मेंढरांना सोडून पळून जातात कारण त्यांना मेंढरांची काही चिंता नाही आहे. पण प्रभू येशू असे नाही आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने आपला प्राण दिला अगदी त्या चांगल्या उत्तम मेंढपाळाप्रमाणे, ज्याने आपल्या मेंढरांना वाचवण्यासाठी त्या लांडग्यापासून आपला प्राण दिला, आपला जीव दिला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि आज आपलं पण तेच काम आहे की आपण दुसऱ्यांना त्या वाईट जीवनापासून वाचवावं, त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगण्याद्वारे, त्यांना हे सांगून की प्रभू येशू ख्रिस्त आले त्यांना एक चांगलं जीवन देण्यासाठी. हालेलुया. आणि आपण त्यांची मदत करतो, त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जाणून घेण्यासाठी अधिक मदत करण्याद्वारे. हालेलुया. आणि हे सर्वात चांगलं काम आहे, दुसऱ्यांना सैतानाच्या हातातून वाचवणं, त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगण्याद्वारे, त्यांचा उद्धार करण्याद्वारे. हालेलुया. तर गप्प बसू नका. येशू ख्रिस्ताप्रमाणे आपण पण आज एक उत्तम मेंढपाळ आहोत. हालेलुया. आणि एक उत्तम मेंढपाळ काय करतो? आपल्या मेंढरांना वाचवण्यासाठी आपला प्राण देण्यास पण काय होतो? तयार होतो. आणि प्रत्येक ती व्यक्ती जी आपल्या आजूबाजूला आहे, परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्यांच्या पर्यंत ही चांगली सुवार्ता घेऊन जावी की प्रभू येशू आले त्यांना जीवन देण्यासाठी. एक जीवन जे आनंद, शांती, स्वास्थ्य, सफलता, समृद्धी याचं जीवन. प्रेज लॉर्ड. गप्प बसू नका. सर्वांना सांगा की परमेश्वर त्यांच्यावर किती प्रेम करतो. हा संदेश आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. या प्रोग्रामची लिंक आपल्या मित्रांसोबत तुम्ही नक्कीच शेअर करा. हा प्रोग्राम तुम्ही आपल्या मित्रांसोबत पुन्हा एकदा नक्कीच पहा. आणि जसं मी सांगितलं की सर्वांना सांगा की परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करतो. हालेलुया.
पुढच्या रविवारी आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत बाय. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू. लॉर्ड, जर तुम्ही हा आमचा प्रोग्राम पहिल्यांदाच पाहत आहात आणि तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला जीवनाचा प्रभू किंवा स्वामी म्हणून स्वीकार केला नसेल, तर ही वेळ आहे जिथे तुम्ही आमच्यासोबत ही प्रार्थना करू शकता आणि प्रभू येशूला आपला मित्र, आपला प्रभू तुम्ही बनवू शकता. हालेलुया. तर जिथे पण कुठे तुम्ही आहात, आपल्या जागेवरती तुम्ही उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून, आपले डोळे बंद करून, त्याच्या मागून हे बोलणं गरजेचं आहे. आपल्या हृदयामधून विश्वास ठेवून हालेलुया. तयार आहात तुम्ही तर माझ्या मागे तुम्ही बोलू शकता. प्रेमळ पित्या, मी आपल्या संपूर्ण हृदयाने प्रभू येशू जिवंत परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास करते. मी विश्वास करते की तो माझा आत्मा वाचवण्यासाठी क्रूसावर मेले आणि पित्याने त्याला तिसऱ्या दिवशी मरणातून पुनर्जिवंत केले. आज ते जिवंत आहेत. मी प्रभू येशूला बोलावते माझ्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी होण्यासाठी. धन्यवाद परमेश्वर, मी वाचलो आहे, माझा उद्धार झाला आहे. मी विश्वासाद्वारे अनंत जीवनाला स्वीकार करते. आजपासून मी परमेश्वराची संतान आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही आमच्या सोबत ही प्रार्थना केली आहे तर परमेश्वराच्या या महान परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जर ही तुम्ही प्रार्थना केली आहे तर ही वेळ आहे की मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार. परमेश्वर, मी धन्यवाद देते प्रत्येक त्या व्यक्तीसाठी, प्रत्येक त्या मुलासाठी ज्यांनी आज तुम्हाला आपलं जीवन दिलं आहे. अंधकार आणि शैतानाचा यांच्या जीवनावर कुठलाच प्रभाव नाही, कुठलाच प्रभाव नाही. येशू यांच्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी आहे. यांना आशीर्वाद देते तुझं वचन, तुझा अनुग्रह, आत्म्याद्वारे दैविक स्वास्थ्य यांचं आहे, सुरक्षित आहेत. वचन यांच्या जीवनामध्ये वाढत आहे आणि प्रबळ होत आहे. धन्यवाद परमेश्वर. आणि ही सर्व प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्तच्या पवित्र नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा परमेश्वराच्या या महान परिवारामध्ये स्वागत आहे. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे भेटीची. जर तुम्ही ऑनलाईन पाहत आहात तर डिटेल आमच्या स्क्रीनवर दिलेली आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांशी बोलून ट्रान्सफरद्वारे आपली भेट देऊ शकता. जर तुम्ही आम्हाला सेंटरमधून पाहत आहात तर तुम्ही तुमची भेट सेंटरमध्ये देऊ शकता. आपण भेटीसाठी प्रार्थना करूया. परमेश्वर, मी तुला धन्यवाद देतो ही भेट आणण्याची संधी आणि अनुग्रह तू दिलास. भेट तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र आणि तुला ग्रहण होण्यास योग्य आहे. धन्यवाद परमेश्वर. जसं आम्ही दिलं आहे, देण्याचा आणि ग्रहण करण्याचा अनुग्रह आमच्या जीवनावर वाढत आहे. जीवनामध्ये कसलीच कमतरता, कसलीच उणीव नाही आहे. लोक मापून, दाबून, उंचावून आमच्या पदरात टाकत आहेत. धन्यवाद परमेश्वर. या भेटीवरती आम्ही तुझ्या आशीर्वादांना बोलतो. मी म्हणतो की ही भेट वाढत आहे, मल्टीप्लाय होत आहे. राज्याची प्रत्येक गरज वेगाने पूर्ण करत आहे. धन्यवाद देतो परमेश्वर. आणि ही प्रार्थना जो प्रेमृत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला विश्वास आहे तुम्हा सर्वांना खूप मजा आली. आज आपण किती काही शिकलो आहोत. जे पण काही आपण शिकलो आहोत, जे पण आपण काही केलं आहे ते आपल्या मित्रांसोबत तुम्ही नक्कीच शेअर करा. प्रोग्रॅमची लिंक आपल्या मित्रांसोबत तुम्ही नक्कीच शेअर करा. आणि हा प्रोग्राम तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पुन्हा एकदा नक्कीच पहा. हालेलुया. चला या वेळेला आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. जिथे पण कुठे तुम्ही आहात, तुम्ही आपल्या जागेवरती उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच उभारून, डोळे बंद करून परमेश्वराला तुम्ही धन्यवाद द्या. धन्यवाद देते परमेश्वर. धन्यवाद देतो. तुझ्या नावाला आम्ही उंचावतो. धन्यवाद देतो परमेश्वर. प्रेम करुणा, तुझी दयाळूता, कृपा, तुझं वचन, तुझ्या आत्म्या. प्रार्थना करते प्रत्येक त्या व्यक्तीसाठी, प्रत्येक त्या मुलासाठी प्रोग्रामला पाहत आहेत. मी धन्यवाद देते. तुझं वचन त्याच्या जीवनामध्ये
वाढत आहे, प्रबळ होत आहे, वचनाची समज त्यांच्यामध्ये येत आहे, ते यांच्यामध्ये जीवनामध्ये काम करत आहे. आपल्या प्रत्येक कामामध्ये हे चॅम्पियन आहेत परमेश्वर. आपल्या जीवनाद्वारे तुझ्या ज्ञानाचा सुगंध ते प्रत्येक ठिकाणी घेऊन जात आहेत प्रभू. धन्यवाद परमेश्वर. जर कोणी पण आजारी होता परमेश्वर, मी त्यांच्यासाठी स्वास्थ बोलते, स्वास्थ बोलते. हालेलुया, दैवीय स्वास्थ त्यांचं आहे प्रभू. हा परमेश्वर, हे प्रत्येक प्रकारच्या वाईट लोकांपासून, दुष्टतेपासून आणि वाईटापासून वाचलेले आहे. धन्यवाद, धन्यवाद परमेश्वर. हे आशीर्वादित आणि एक आशीर्वाद आहे. हालेलुया, धन्यवाद परमेश्वर. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो. आमेन. माझे मागून बोलू शकता. पिता परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्या सोबत नेहमीसाठी आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा नेहमीच माझ्या जीवनामध्ये निवास करेल, जसं मी नेहमीसाठी परमेश्वराच्या गळ्यामध्ये निवास करते. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुढच्या रविवारी आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत बाय आणि गॉड ब्लेस यू. मला माहिती आपल्या सगळ्यांना खूप मजा आली. जर परत मजा करायची असेल तर आपल्या मित्रांबरोबर परत बघा. परत भेटूया. बाय बाय. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.